दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजगाव येथील मशिदमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंद्रूप पोलिसांनी आज ग्रामस्थांची बैठक घेतली. या बैठकीत मंद्रूप पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र मांद्रे यांनी मार्गदर्शन केले. सदर बैठकीत मशिदमा उरुसांचा आढावा घेण्यात आला. गावकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन गावात कायदा व सुव्यवस्थेची कडक अंमलबजावणी करण्याबाबत सूचना दिल्या. गुंजगावात दारू विक्री होत नसल्याने गावचे अभिनंदनही या बैठकीत करण्यात आले. गावात बालविवाह प्रतिबंध करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच गावात बालविवाह होत असल्याचे आढळून आल्यास लग्नास उपस्थित राहणाऱ्या नातेवाईकांचं मुलामुलींचे आई वडील यांच्यावरही गुन्हे दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली. गावात शांतता व सुव्यवस्था राखत सर्वांनी मिळून मिसळून राहण्याचे आवाहन या बैठकीत करण्यात आले. या बैठकीस गुंजगाव येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान ही बातमी वृत्त संकलित केली आहे लोकप्रधान न्यूज चॅनलच्या दक्षिण सोलापूर तालुक्याचे प्रतिनिधी नारायण घंटे यांनी.